अगे काम जडत नाही काय घरात आणि आता उशीर होतोय मला. अरे धीर धर, काचा पडल्यात ना. त्या काचा घ्या आणि खाला माझ्या तोंडात. प्लीज कूल डाऊन अँड हॅव युअर कॉफी. काय झालं दिनेश? मला डिवोर्स हवाय विभा. अरे काय बोलतोस तू हे? आय वॉन्ट टू फ्लाय बिकॉज फॉर मी स्काय इज द लिमिट. जाऊ दे, उडायचंय ना तुला, जा उड जा. मोकळं केलंय मी तुला, जिथे जायचंय तिथे जा. जस्ट गो अवे. आता मी इथं काय राहीनच वाटत नाही. आई तुम्ही नाही जायचं कुठे, तुम्ही माझ्यासोबत राहायचं. पण तू घर घेशील तेव्हा ना. घ्यायला कशाला हवं हे काय? माझं घर. आई हे माझं घर आहे. मी इथे लहानाचा मोठा झालो, वाढलो. तीही साळवींच्या घरी लहानाची मोठी झाली, वाढली. पण तिलाही जावं लागलंच ना. जावं लागलं ना लग्न करून. तसाच तूही जा लग्न करून. I don't know, there is something. Vibha? Sameer? Oh my god! तिने काय कॉम्पिटिशन करायची ठरवले का माझ्याबरोबर? कॉम्पिटिशन? सूड उगवायचं ना तिला माझ्यावर, बदला घ्यायचाय. पण लायकी नाही तिची. अजून नाकाचा शेंडा वरच आहे का तुझा? फक्त क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी करत राहिलास आणि आपलं जग उभं करत राहिलास. पण एका बाईचं क्रिएशन काय असतं? तिच्या देहातून एक अख्खा जिवंत देह निर्माण होतो. याच्या पुढे कसली क्रिएटिव्हिटी, कसली निर्मिती? लग्नात तिच्या आईला वचन दिलं होतं मुलीसारखी जपेन म्हणून. विभा मला डिवोर्स दिल्यावर काय रस्त्यावर जाणार नाही. ती क्वालिफाईड आहे, ती जॉब शोधेल. मी तर तिला म्हटलं की तुझ्यासाठी मी जॉब शोधतो हवं तर. एक पाऊल पुढे जाऊन मी हेही म्हणतो आहे की उद्या जर तिने लग्न सुद्धा केलं ना तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी लग्नाला तयार आहे, फक्त माझ्या दोन अटी आहेत समीर. माझी पहिली अट अशी आहे की लग्न झाल्यानंतर तुला तुझं घर सोडून माझ्या घरी येऊन राहावं लागेल. काय समीर, या पलीकडे माझी आणखी एक अट आहे. लग्न झाल्यानंतर तुला माझं नाव लावावं लागेल. तुला हे सगळं मान्य आहे?